व्यश्रीमृत्तीनाथेती ख्यात दैवतमाश्रयी गुरुरीख्यायालोके साक्षा विद्या हि शंकरी जयत्या शन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौस्तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे पाहि शाङ्करि जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् गोरुरीख्ययालोके साक्षा विद्या हि शांकरी जयामतश दयार्द्राय निरंतर गोरीख्यालोके साक्षा विद्या ही जयत्या जयामस्त दयार्द्राय निरंतर भगवान श्री पांडुरंग पांडुरंगपरमात्म्याच्या दिव्य सेम अनुकंपेने आपण वेदांत विश्वातील अनुभूतीने अतीव समृद्ध असणारा असा जो अमृतानुभव नावाचा स्वत श्रीगुरूंच्या आज्ञेवरून ज्ञानोबायांनी आपली जी अनुभूती आहे ती अनुभूतीचं शब्दांकन केलेलं आहे किंवा शब्दांकन करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे आणि त्या ग्रंथाचं मंगलाचरण आपलं चालू आहे तर त्या मंगलाचरणामधील प्रथम श्लोक पाहिला आणि त्यानंतर आता हा द्वितीय क्रमांकाचा श्लोक आहे पहिल्यांदा व म वस्तुनिर्देशरूप मंगल करत असताना यद् अक्षरम अनाख्ययम आनंदम आजम अव्ययम केवलम किंवा एकलम इति ख्यातम ख्यातमदैवतम आश्रय आपल्याला हे श्रीगुरूंचं नमन पाहत असताना आपण ज्या प्रसिद्ध म्हणजे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा दैवताचा म्हणजे आत्मदेवतेचा आश्रये नाम अधिष्ठान त्या अधिष्ठानाशी तद्रुपतेला प्राप्त होणं अभिन्नत्वाने नमन असं या ठिकाणी सांगितलं आता हे जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करून देणारी विद्या तिला शंकरी विद्या किंवा ब्रह्मविद्या असं म्हणतात शंकरची ती शंकरी ना जी शंकराची आहे ती शंकरी म्हणून आता इथं शंकर आणि शंकरी म्हणजे शंकरी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमते शंकर आणि शंकरी यांच्यामध्ये काय आहे आभेद आहे आपल्या आपण तो शंकराची ती शंकरी परंतु शंकरीचंही जर आपण चिंतन केलं ब्रह्मविद्येचं तर ब्रह्मस्वरूपात आज प्राप्त होतो आणि शंकर जो आहे तोही ब्रह्मस्वरूपच आहे त्यामुळं शंकर आणि शंकरी दोन्हींमध्ये काय आहे आभेद आहे शब्द जरी भेद असला तरी त्याचा अर्थ जो आहे शंकर आणि शंकरी यांचा एकच आहे ब्रह्मविद्येला कुठं ब्रह्मविद्या जाणली तर काय काय राहतं शंकरच राहतो ऐक म्हणून त्या ठिकाणी शंकर आणि शंकरीमध्ये भेद नाही तो भेद आहे तो, तो वाचारंभन अशा प्रकारचा आहे तत्वता त्याच्यामध्ये अभेदच आहे म्हणजे ब्रह्मविद्येचं अनुसरण केलं तर ब्रह्मस्वरूपातच जातो ब्रह्मस्वरूपाहून पण शंकरी विद्या वेगळी सिद्ध होत नाही हा सांगण्याचा साधारणपणे आशय आहे तेच या ठिकाणी सांगतात की गुरु इति आख्या लोके साक्षात विद्या ही शंकरी जयत्याज्ञा त्याज्ञा नमस्त दयार्द्राय निरंतर <coughs> लोके गुरु गुरु लोके गुरु ती आख्याया साक्षात शंकरी विद्या सा जयती तसै निरंतर दयार्द्रय आज्ञा नमः असतो असा एक अनुवाद केला आणि खूप चांगला अनुय तर नाही का तर त्याच्यामध्ये बघा आता गुरु आख्या लोके गुरु या आख्येने म्हणजे प्रसिद्ध असणारी लोके प्रसिद्ध आणि ही शब्दाने निश्चित या ठिकाणी गुरु म्हणजे सर्वो गुरु या शब्दाचा तर सर्वोत्कृष्ट किंवा सर्वश्रेष्ठ अशी ही गुरु ही सर्वश्रेष्ठ विद्या कोण आहे शंकरी विद्या आहे म्हणून तिला गुरु आख्या ही लोके प्रसिद्ध म्हणजे लोक लोकांमध्ये प्रसिद्ध असणारी साक्षात शंकरी विद्या ती साक्षात शंकरी विद्या आहे या ठिकाणी शंकरी शंकर किंवा ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीचं ते साधन नाही ते साक्षात आहे म्हणजे शंकरी विद्येचं अध्ययन केलं असताना चिंतन केलं असताना आपल्याला हेच साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशा प्रकारे आत्मत्वाने ब्रह्माची अनुभूती येते म्हणून ती साक्षात शंकरी विद्या आहे दुसरं सरळ घेतलं तर साक्षात भगवान शंकरापासून प्रत्यक्ष ती प्रवाहित होत आलेली आहे अस्मद गुरुपर्यंत वंदे गुरु परंपरा अशी आहे आणि पुन्हा सांगतात तश निरंतरम दयार्द्रही आणि ते त्या ठिकाणी आपण निरंतरम नमहा असं म्हणतात निरंतरम दयाद्रही तश नमहा निरंतर त तश तस, तश निरंतरम दयाद्रही ती निरंतर निरंतर म्हणजे अविरती जी काय अखंडित प्रवाहित होत असणारी जी ब्रह्मविद्या आहे ती न तश निरंतर दयार्द्रही तिचा ह्या ब्रह्मविद्येला मानवमात्रांचा निरंतर कळवळा आहे कारण का मानव मात्रांचा उद्धव उद्धार ह्या ब्रह्मविद्येशिवाय होणार नाही म्हणून ब्रह्मविद्या ही निरंतर दयार्द्र आहे आणि त्या त्या त्याच्याद्वारा जे प्राप्त होतं ते काय होतं आज्ञा निरंतर दयार्द दयार्द्र दयेणं द्रवीभूत होणारी अशा प्रकारची जी ब्रह्मविद्या आहे तिची जी आज्ञा आहे तिच्यापासून प्राप्त होणारं जे ज्ञानस्वरूप आहे त्याला नमहा असतो त्याला माझं नमन असतो असं त्यापासून होणारं जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्याच्याशी अभिन्नत्वाने माझा जो स्व अभिन्नत्वाने माझ्या स्वरूपाचा जो केला जाणारा निर्धार किंवा निश्चय हेच ते नमन आहे त्या ब्रह्मविद्येला मी नमन करतो ती दयार्द कशी येते निरंतरम दयार्द ही अशा प्रकारची जी आज्ञा नाम असं म्हणतात ज्ञान म्हणजे परिपूर्ण ज्ञान द्न्यान, त्या ज्ञानाला माझा नमस्कार असो आणि त्या ठिकाणी सांगतात की ब्रह्मविद्येचा किंवा शंकरी विद्येचा जय जयकार असो आता हे जे संस्कृत अमृतानुभव आहेत हो नित्यानंद की दीपिकेचा संस्कृतमध्ये केलेला अनुवाद तर ते आपण अगोदर पाहू आणि नंतर ओळ्या पाहू गुरु इति आख्या याला गुरु इति आख्या म्हणजे गुरु अशी या नामाने प्रसिद्ध आहे कोण ही ब्रह्मविद्या किंवा शंकरी विद्याला काय म्हणतात गुरुविद्या लघु म्हणजे कनिष्ठ आणि गुरु म्हणजे श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ही विद्या आहे लोके ही इतिनिश्चयेनं आता लोके लोकांमध्ये लोकांमध्ये म्हणजे काही लोकांमध्ये नाही ही इतिनिश्चयनं या संपूर्ण लोकामध्ये आता म्हणा सगळ्या लोकांना कुठं शंकरी विद्या माहिती आहे याचा अर्थ सर्व वेदांत विश्वामध्ये सर्व वेदांत विश्वामध्ये ही निश्चयेनं साक्षात निश्चयाने साक्षात इह आज्ञा साक्षात ही आज्ञा आहे म्हणजे साक्षा साक्षात ही सर्वत्र ज्ञानाचं स्वरूप जे आहे ते ज्ञानाचं स्वरूप तुम्हाला सर्वत्र व्याप्त आहे केवळ ज्ञानच आहे घनीभूत ज्ञान आहे असं सांगणारी ती विद्या आहे आणि ती साक्षात यह आज्ञा अशी असणारी आज्ञा की शांकरी आज्ञारूपेनं शंकरी सर्वोत्कर्षेनं वर्तते शंकरी ही आज्ञारूपाने म्हणजे सर्वत्र ज्ञान आहे सर्वत्र ज्ञानस्वरूपाने ती ठिकाणी सर्वोत्कर्षेनं वर्तते सर्वो <laughs> सर्वत्र व्याप्त असणाऱ्या ज्ञानाचा बरोबर ना आत्म्याशी आभेद आत्म्याशी आभेद करणारी म्हणजे सर्वत्र व्याप्त असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचा आत्म्याशी परिचय किंवा साक्षात त्याचं आत्मत्वाने ज्ञान करून देणारी असल्यामुळं तश दयाद्रायी निरंतरम नमहा आपण काल अनुवाद हाच केला तर ती दयार्द्र असणारी ती जी ब्रह्मविद्या शंकरी विद्या तिला मी निरंतर नमन करतो किंवा निरंतर हे दयार्द्रचं विशेषण करायचं निरंतर दयार्द्र असणारी किंवा नमहा याचं करायचं दोन्ही केलं तरी काय हरकत नाही अशा अर्थात आनंद ही सद्गुरू स्वरूपम आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शंकरी शंकरी म्हणजे शम नाम कल्याण किंवा आनंद किंवा सुख प्राप्त करून देणारी तिला शंकरी असं म्हणतात तर आ इथं म्हणतात आता अशा आनंद कोण आहे तर सद्गुरू स्वरूपम श्रीगुरूंचं खरं स्वरूप काय आहे आनंद आहे सद्गुरूही शंकर हा सद्गुरूचं श स्वरूप आहे आनंद आणि तो सद्गुरूच कोण आहे शंकर हा श्रीगुरु हेच आपले काय कालच आपण पाहिले यथा देवे तथा गुरव काय यश देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव तश ते कथिताय अर्थ प्रकाशनते महात्मानं आपलं चिंतन होऊन गेलं तर आता सद्गुरु ही शंकरा श्रीगुरु हे शंकर आहेत यात ही या आत्र चिद्रुपता सायव शंकरी उच्यते आता सद्गुरू म्हणजे आनंद स्वरूप सद्गुरू बरोबर ना सद्गुरू म्हणजे आनंद स्वरूप सद्गुरू ते शंकर आहेत आता शंकरी कोण आहे या, या आत्र चिद्रुपता आनंद स्वरूप असणाऱ्या सद्गुरूचं जे स्वरूप आहे आनंद स्वरूप बरोबर ना त्या ठिकाणी त्या आनंद स्वरूपाच्याच ठिकाणी या आत्र चिद्रुपता त्या आनंदच जे आनंद स्वरूप आहे तेच चिद्रूप आहे आणि या ठिकाणी जर आनंद स्वरूपाला सद्गुरू म्हणत असेल असतील चांगलं बघा आनंद स्वरूपाला जर सद्गुरू असं म्हणत असाल तर चिद्रुपता सायव शंकरी जी चिद्रुपता ज्ञानस्वरूपता आहे त्या ज्ञानस्वरूपीलाच काय म्हणतात किंवा जी संवित किंवा जे चिद्रूप त्याला शंकरी असं म्हणतात सायम एव आणि ती जी शंकरी विद्या आहे चिद्रूप असणारी ती जर पाहिलं तर मग काय झाली चिद्गुरू चिद्गुरुरूपा चैतन्यरूप असणारे श्रीगुरूंचंच स्वरूप आहे जर शंकर म्हणजे सद्गुरू हे जर शंकर असतील बरोबर ना आनंद हे त्यांचं स्वरूप असेल तर तेच काय आहे ज्ञान हे त्यांचं शंकरी स्वरूप आहे आता हा सायम चितगुरुरूप आहे सा म्हणजे ती शंकरी विद्या काय आहे चैतन्य स्वरूप गुरुमयच आहे गुरु स्वरूपच आहे आता शंकरा शंकरीचं एक रूपत्वेनं शोभ येते म्हणून शंकर आणि शंकरी हे दोन्ही एक रूपाने या ठिकाणी शोभत आहेत यालाच म्हणते ना एका जना दनी एकपणे ओभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे एक चैतन्य आहे ब्रह्मस्वरूप आणि त्या चैतन्याचं ज्ञान करून देणारी ब्रह्मविद्या जी आहे ती आहे शंकरी म्हणून म्हणतात एक रूप त्याला म्हणायचं चैतन्याची शोभा ती शोभत आहे चैतन्याची शोभा कोणती आहे शंकरी विद्या बरोबर ना आणि शंकरी विद्येचं अधिष्ठान कोण आहे शंकर म्हणून एकरूपेनं शोभत आहे अहो स्वरूपे वर्तते तदेव वेद्यवेदक शिवशक्तीरूपेण शोभते शोभते यप्तिरूपेन अखिल द्वदात प्रकाशयती तत्वभेदेन एव आता याच्यावर मला वाटते शंका केली त्यांनी अहो स्वरूपे स्वसंवेद्यत्व वर्तते आपल्या स्वरूपामध्ये जे स्वसंवेद्यत्व आहे स्वसंवेद्यत्व म्हणजे सु असा अर्थ केला जे स्वला किंवा अन्याला विषय होत नाही असं काय अवैद्यत्वे सती आणि परंतु यात साक्षात अपरोक्ष असं असतं त्याला काय म्हणतात स्वसंवेद्यत्व काय अपरोक्ष य काय अवैद्यत्वे सती रूपम स्वसंवेद्यव असं म्हणतात स्वयं प्रकाशत्वं किंवा स्वसंद्यम असं जर तुम्ही म्हणत असाल तर स्वरूपे येत वर्तते चांगलं लक्षात येत आहे ना जर लक्षात नाही आलं किंवा पुन्हा त्याची आवृत्ती करायला लागली तर हरकत नाही पण हे पाचच श्लोक आहेत तर याचं आपल्याला काहीतरी त्याचा अर्थ डोळ्यापुढं उभा राहिला पाहिजे आणि तो आपल्या बुद्धीमध्ये कुठंतरी निश्चित रूपाने राहिला पाहिजे तर मग ह्याचं आपल्याला काही किमान अनुभूती नाही तर रसास्वादन तरी होईल तर स्वरूपे येत स्वसंवेद्यत्व ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे स्वसंवेद्यत्व आहे की नाही स्वसंवेद्यत्व म्हणजे अपरोक्ष सती अवे अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व हे स्वसंवेद्यत्व आहे आणि हे जर स्वसंवेद्यत्व स्वरूपाच्या ठिकाणी असेल म्हणजे यापुढे कोणाचा विषयी पण होत नाही कोणाला विषयी करत नाही असं स्वसंवेद्यत्व जर आपल्या स्वस्वरूपाचं आहे असं तुम्ही म्हणत असाल तदेव वेद्यवेदकत्वेनं शिवशक्तीरूपेनं शोभते आणि तेच काय होतं पुन्हा ते जे स्वसंवेद्यत्व आहे तेच पुन्हा शिव आणि शक्ती या स्वरूपाने किंवा वेद्य आणि वेदकत्वाने म्हणजे या शिव काय होतो वेद्य शिव होतो वेद्य आणि शक्ती होती वेदक म्हणजे ते जे आत्मस्वरूप आहे स्वसंवेद्य 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 आहे पण तेच काय होतं कधी कधी रूपाने शोभतं तो वेद्य कोण आहे परमात्मा आणि वेदक कोण आहे ब्रह्मविद्या आहे की नाही ते म शिव आणि शक्ती यांच्या रूपाने ते शोभून दिसतं ऐकलं असं ते म्हणतात तर यज ज्ञप्तिरूपेनं अखिल द्वंद्वजात प्रकाशयती ते कसं आहे की यज ज्ञप्तिरूपेनं निप्तिरूपाने ते ज्ञानस्वरूपाने केवळ ज्ञानस्वरूपाने किंवा दृंगमात्र स्वरूपाने तर दृंगमात्र स्वरूपाने असणारं ते अखिलम द्वंद्व जातं प्रकाश ती आज संपूर्ण द्वन्द जाताचं काय करतं ते स्वसंवेद्य आहे हे खरं पण तरीसुद्धा ते वेद्यवेदक भावाला प्राप्त होतं किंवा तेच काय होतं प्रकृती पुरुष भाव किंवा शिवशक्ती भावाला प्राप्त होतं कारण का शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की ते सर्व द्वंद्वांचं काय करतं प्रकाशन करतं किंवा आठव नाठव गेले भावाभाव म्हणजे याचा अर्थ आठव नाठव भाव आणि अभाव यांचं ते प्रकाशक आहे मग आठव नाठव द्वंद्व नाही का भावाभाव द्वंद्व आहे की नाही द्वंद्व ना ते सगळ्यांना प्रकाशित करतं मग तत्त्वभेदेनं एव त्याचा अर्थ तत्व तत्वामध्ये काय आहे भेद आहे एक कोण आहे स्वसंवेद आत्मतत्व आहे आणि दुसरं कोण आहे द्वंद्वात्मक प्रपंच आहे प्रकृती पुरुष रूपाने असणार संधी महाराज लक्षात येतं आहे ना आणि त्या द्वंद्वाचं ते काय करतं प्रकाशन करतं अर्थात तत्वामध्ये भेद झाला की नाही दोन तत्व आली की नाही एक तत्व आहे प्रकाश्य आणि एक आहे प्रकाशक म्हणून द्वंद्व दो भेदाने त्या ठिकाणी ते प्रकाशन करतं द्वंद्व असल्याशिवाय ते प्रकाशन कोणाचं करेल शास्त्रामध्ये सगळ्यात सांगितलं कारण आत्मा हा सर्वद्रष्ट आहे सर्व साक्षी आहे सर्व प्रकाशक आहे असे आपल्याला शास्त्रामध्ये त्या आत्मतत्वासंबंधाने वर्णन मिळतं की नाही मग आता तत्त्वभेदेनं ये तत्वामध्ये भेद असल्याशिवाय स्वसंवेद्य तत्त्व हे कशाला येणार नाही बोध्यबोधक बोध्य भावाला किंवा वेद्यवेदक भावाला किंवा प्रकृती पुरुष भावाला प्राप्त होणार नाही असं म्हणतात अहो तर आता त्याला उत्तर देतात समान अहो अविभक्तम अप विभक्तम इव तुम्ही ते द्वंद्व भावाला प्राप्त होत नाही अविभक्तम आ ते अविभक्तच आहे त्याच्यामध्ये कोणताही विभाग किंवा त्याची शक्लं त्याच्यामध्ये कोणताही द्वैत उत्पन्न न होता विभक्तमीव प्रतीय ते ते विभक्त होत नाही जणू काही विभक्तम इव प्रती येते जणू काही ते विभक्त झालं अशा प्रकारची त्याची प्रती होते म्हणजे विभक्त होतच नाही इत्यर्थ इवचा अर्थ काय विभक्त होत नाही इत्यर्थ वेद्यवेदक भावरहितम अवभास येते त्या ठिकाणी ते तत्त्व आहे ना त्या ठिकाणी वेद्यवेदक भावरहितम वेद्य आणि वेदक भावाने म्हणजे ज्ञाता आणि ज्ञे किंवा प्रमाता आणि प्रमे या भावाने विवर्जित असून देखील वेद्य वेदकत्व अवभास येते ते त्या वेद्याचं आणि वेदकत्वाचं दोन्हींचंही प्रकाशन करतं ते स्वतः वेदक भावाला प्राप्त न होता वेद्यवेदक भावाचं प्रकाशन करतं काय ते आपण काल पाहिले विवर्ताची व्याख्या किंवा विवर्तोपादनाची व्याख्या वस्त पूर्वरूप अरित अपरित्यज्य ते आपल्या पूर्वरूपाला न सोडता काय वस्त वस्तवांतर भानम आप बरोबर ना अवस्थांतर भानम आपल्या पूर्वरूपाला न, आप न सोडता ते अवस्थांतराचं भान करून देतं अवस्थांतर म्हणजे कोणता वैद्यवेदक भावाचंही ते प्रकाशन करतं अविकृतबोधस्वरूपमपी बोद्धबोधकता प्रदर्शयती अविकृत आविकृ, आव, अविकृतबोधस्वरूपं म्हणजे त्या आत्माचं जे ज्ञानस्वरूप आहे त्याच्यामध्ये अविकृतमपि कोणत्याही प्रकारचा विकार न होता बौद्धबोद्धकता प्रदर्शयती त्याच्या ठिकाणी बोद्ध आणि बोधक किंवा ज्ञाता आणि ज्ञेय अशा प्रकारचं ते प्रदर्श प्रकर्षेनं दर्शयती म्हणजे त्या बुद्धबोधकपणाचंही ते प्रकाशक आहे बुद्धबोधकपणाचंच आहे का बोधक भावाच्या अभावाचं पण प्रकाशक आहे ऐक म्हणजे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी बुद्धबोधक भाव आलाच नाही त्याच्या भावाचा प्रकाशन अभावाचं प्रकाशन जर ते करत असेल तर ते भाव बोधक भावाच्या आतीत असणारं ते तत्व स्वसंवेदनत्व त्याचं आबाधित आहे स्वयंप्रकाशत्व त्याचा आबाधित आहे एव अखिलम शंकरी शंकरी स्वरूपम एव आणि असंच खरं अखिलम पूर्ण ह्या शंकर आणि शंकरीचं स्वरूप आहे म्हणजे हे शंकर आणि शंकरी हे दोन्हीही काय आहे अखिलम परिपूर्ण असं यांचं स्वरूप आहे म्हणजे दोन्ही काय आहेत पूर्णच आहेत असं नाही कारण त्यांना पुढं सांगायचं आहे ना सार्धम की नचेक शार्धम याचा अर्धा भाग त्याच्या अर्धा भागाबरोबर याचा अर्धा भाग आणि त्याचा अर्धा भाग म्हणजे दोन्ही अपूर्ण झाले तसे नाही हे दोन्ही काय आहेत परिपूर्ण बोद, आहेत बौद्धबोध आणि हे दोन्ही बौद्धबोधक बोद्य, भाव स्वतःच्या परिपूर्णतेला बाद न येता ज्ञानस्वरूप स्वसंवेद्य आत्म्याच्या स्वस्वरूपाला कोणताही स्वस्वरूपाचं म्हणजे त्याचं एकलेपण म्हणजे त्याचं ऐक्य ते ऐक्य न बिघडता या ठिकाणी हा बुद्धबोधक स्वरूप आपला बुद्धबोधक व्यवहार जणू काही होऊ शकतो हेच त्या शंकरी विद्येचं काय आहे स्वरूप आणि हेच त्या शंकराचं स्वरूप शंकर शंकरी स्वरूपम हे शंकर आणि शंकरी या दोघांचंही स्वरूप कोणतं आहे अखिलम म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण आहे ही थोडक्यात काही दोन्ही काय आहेत पूर्ण ठीक आहे ना अखिलम असं त्यांचं पूर्ण स्वरूप आहे आता अखिलम सद्गुरु स्वरूपमेव याचा अर्थ शंकर आणि शंकरी हे दोन्ही एक रूप आहे आणि ते दोन्ही कोण आहेत श्रीगुरु आहेत बरोबर शंकर आणि शंकरी हेच आपल्या श्रीगुरूंचं स्वरूप आहे म्हणजे श्रीगुरु ज्या श्रीगुरूंचं ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप आणि सत्स्वरूप हे तिन्ही काय आहे एकच आहे आपण रोज पाहतोच आहे साखरेच्या ठिकाणी काठिण्य श्वेतता आणि माधुर्य हे दस वेगळे नाही किंवा कापराच्या ठिकाणी असणारं श्वेतत्व मृदुत्व आणि सुगंध ही जशी एकमेकापासून भिन्न करता येत नाही तसं श शंकर आणि शांकरी यांच्यापासून श्रीगुरु स्वरूपाला वेगळं करता येत नाही श्रीगुरुही तेच आहे शांकरी तेच आहे आणि शंकरही तेच आहेत म्हणजे इतिव अखिलम शंकर शंकरी स्वरूपम आता सद्गुरु स्वरूपम एव म्हणून संपूर्ण काय आहे श्रीगुरूंचं स्वरूप आहे स्वसंवेद्ये असमिन सद्गुरुस्वरूपे सदरूप ही अखंड एकरसा आता त्या सद्रुप चिद्रूपाचं सांगतात की आता म्हणून अखिलम सद्गुरु स्वरूप आपलं स्वसंवेद्ये सद्गुरु स्वरूपे स्वसंवेद्य असणाऱ्या ह्या श्रीगुरूंच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वसंवेद्य हे त्याच्या ठिकाणी सद्रूपा ही अखंड एक रसा सदरूप हे निश्चयाने अनेक आहे अखंड एकरस सद्रूप आहे अखंड एक रस म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित असं एकरस असं त्याचं सत्स्वरूप आहे यत तेनैव तस्य नमनं भवती मग अखंड एक रस जर स्वरूप असेल अखंड एक रस तिथं द्वैत कोणतंही नाही तर त्यांना नमन करायचं झालं तर तेनैव तस्य नमनं भवती आखंड एकरस अशा आत्मत्वानेच त्याला नमन होऊ शकतं कारण त्याच्या अतिरिक्त दुसरा कोणता पदार्थ नसल्यामुळं त्याला नमन करायचं म्हणजे ते वन हेच त्याचं काय आहे नमन म्हणजे आ अखंड सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या श्रीगुरूंचा नमन करताना हा जो काय नमन करणार आहे तर जर तो अखंड सद काय अखंड सच्चिदानंद स्वरूपाने बरोबर ना ते श्रीगुरु हे माझा आत्मा आहे असा जर निश्चय करेल तरच नमन होती तरच त्यांना नमन होऊ शकतं रूपे अस्मिन् अस्मिन् नमने न किमपी कर्तव्यम प्रतीय आता ते म्हणतात ही जी नमन आहे तर हे नमन क्रियात्मक नमन आहे का जर तुम्हाला हे रूप जे मंगल आहे याच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा संबंध नाही कारण ज्ञानात क्रिया संभवत नाही आणि त्याचं का दुसरं काय आहे व्यापकात क्रिया संभवत नाही मग ज्ञानस्वरूप असणारं व्यापक ज्ञानस्वरूप असणारं जे आत्मतत्व आहे त्याच्यात ही जे तुमचं केलेलं नमन आहे जो काय भावाने केलेलं नमन ते नमन संभवनीय नाही मग या ठिकाणी हे जे नमन केलं हे क्रियात्मक म्हणून नमन आहे का नमस्क्रिया रूप मंगल म्हणता येईल का आपल्याला नाही आशीर्वादात्मक मंगलही द्वैतात संभवतं तेही नमन या ठिकाणी नाही बरोबर मग हे नमन कोणतं आहे रूपे अस्मिन् नमने अभेदस्वरूपा असणाऱ्या ह्या नमनामध्ये नम न नकिम कर्तव्य प्रतीयते या ठिकाणी कोणतंही कर्तव्य प्रतीतीला येत नाही कर्तव्य म्हणजे क्रियारूपता या ठिकाणी प्रतीतीला येत नाही स्वाभाविकम ऐक्यं अनपाश्य आत्मनी एव आत्मन अन्नेन विना वेद्यवेदक भासयति आता बघा चांगलं बघा स्वाभाविकम

आता सांगा ह्या ब्रह्म आणि आत्मा यांचा असणारं जे ऐक्य आहे ते सदाचंच ऐक्य आहे की नाही आणि इथं जे नमन केलं आहे ते क्रियारूप नमन नाही बरोबर ना ते नमनाचं स्वरूप आहे स्वाभाविकम ऐक्यम आमचं दोघांचं असणारं जे स्वाभाविक ऐक्य आहे ते अनपाश्यम स्वाभाविक असणाऱ्या ऐक्याचा अनपाश्य म्हणजे निराश न करता म्हणजे स्वाभाविक आहे ऐक्य सिद्धच आहे त्याचा निराश न करता आत्मनी एव आत्मनं अन्येनं विना आत्म्याच्या ठिकाणी बरोबर ना आत्मनी एव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मना अन्येनं विना आत्म्याच्या अतिरिक्त असणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही पदार्था वाचून बरोबर आत्म्याच्या अतिरिक्त असणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही पदार्था वाचून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेद्यवेदकत्व भास ती त्या ठिकाणी वेदकत्वाचा भास होतो म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी वेद्यवेदक भाव कधीच आलेला नाही आत्म्याच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पदार्थाने वेद्यवेदक भाव केलेला वेद्यवेदक भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही कारण दुसरा पदार्थच नाही मग आता आत्मनी आत्मना आत्मनी वा आत्मनी एव आत्मना अन्य विना आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याच्या अन्या वाचून म्हणजे आत्म्याहून दुसरं कोणीही नसताना देखील वेद्यवेदकत्व भासयती त्या ठिकाणी तो आत्मा काय करतो वेद्य वेदकत्वाचं प्रकाशन करतो आत्म्या वाचून दुसरा कोणता पदार्थ त्याला मदतीला लागत लागत नाही तरीसुद्धा तो वेद्यवेदक भावाने भास येते अर्थात त्याचं प्रकाशन करतो म्हणजे याचा अर्थ काय वेद्य वेदकता मिथ्या आणि मिथ्या पदार्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत बरोबर ना आपल्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत निर्माण करायला समर्थ नाही म्हणून हा जो आहे काय फक्त भास आहे वेद्य वेदकता बोद्धबोधकता हा फक्त काय आहे भास आहे आणि त्या भाषाचंही प्रकाशन का होतं तुम्हाला भासातला पदार्थाचं ज्ञान तरी का होतं त्याचं अधिष्ठान ज्ञानरूप आहे म्हणून ते प्रकाशन करतं पण ते प्रकाशन करतं का भास दिसतो भास दिसतो बरोबर ना भास दिसतो म्हणून आम्ही त्याचं काय म्हणतो प्रकाश म्हणतो नाही तर मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक भाव हा होतच नाही कधी होणं संभवनीयच नाही याचा अर्थ पुढे जाऊन काय होईल तुम्हाला जो भाष्यभासक हा भास असल्यामुळं जेव्हा तुम्हाला यथार्थ ज्ञान होईल तेव्हा भाष्यभाषकता मिथ्या हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला असंच कळेल का आत्मा ज्या काळामध्ये बा आपण म्हणत होतो की आत्मा हा भाषक आहे आणि हे भाष्य आहे त्यावेळेला भाष्याचा त्रैकालिक अत्यंत आणि त्याच्यावर आलेली भासकता ही सुद्धा मिथ्य आहे बरोबर ही सुद्धा मिथ्य आहे तेव्हा देखील आत्मा अफूट हो रूप होता तो कधीही द्वैताला प्राप्त झाला नाही असं समजणं हे याचं न म्हणे म्हणून सांगतात स्वाभाविकम ऐक्यम अनपाश्य स्वाभाविक खरोखर आत्मेच्या ठिकाणी बौद्धपद कथा निर्माण झाली का खुर खुर बरोबर ना म्हणून ते ऐक्य जे आहे ते कधीच ऐक्य फुटलं द्वैतभावाला प्राप्त पन, झालं नाही मग आत्म स्वाभाविकम ऐक्य ते ऐक्य कसं होतं स्वाभाविकच आत् ऐक्य आहे म्हणजे स्वाभाविक ऐक्य म्हणजे स्वाभाविकच एक आहे स्वाभाविकच एक आहे म्हणजे स्वाभाविकच त्याला काय म्हणतो आपण एकपणावीन केवल आहे मग त्या केवलामध्ये कुठं काय झालं केवलामध्ये कोणत्याही प्रकार केवलामध्ये भेद झाला का तुमच्या बुद्धीमध्ये भेद झाला तुमच्या बुद्धीमध्ये भेद झाला आणि त्या भेदाची निवृत्ती झाली ती कुठं केवलामध्ये झाली का बुद्धीमध्ये झाली का दोन्ही व्यवहारांनी आत्मा स्पर्शित हे अचुंबित आहे त्यामुळं ते हां त्यांचा ऐक्यम स्वाभाविकम ऐक्यम स्वाभाविकम एव ऐक्यम अनपाश्य त्यांचं नित्य स्वाभाविक असणाऱ्या ऐक्याचा निराश न करता आत्मनी एव आत्म्याच्या ठिकाणीच आत्मना अन्य नवीना आत्म्याच्या आत्म्याला अन्य नव्हे ना आत्म्यामध्ये कोणताही विकार न होता किंवा आत्म्याच्या प आत्म्याहून अतिरिक्त कोणताही द्वै दोई, द्वैतात्मक पदार्थ नसताना देखील वेदवेदकत्व भास येते आत्म्याच्या ठिकाणी वेदवेदकत्वाचा काय होतो भास होतो विवर्तस्वरूपा अयम द्वैतभाषा अद्याप अवभासते तथापि निसर्गसिद्ध अद्वैतस्वरूपे वस्तूनी नंचिदे द्वैतम तेन समुत्पादित चांगलं लक्षात घ्या एवढी पंक्ती की ते म्हणतात विवर्तस्वरूपा द्वैत द्वैतभाषा हा जो द्वैताचा भाषाही बुद्धिवादक भाव हा कासही हा हा सगळा विवर्तस्वरूप आहे स्वरूप आहे म्हणजे काय की मूर्वरूप आरित अपरित्यज्य पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भान आत्मेच्या पूर्वरूपाचा कोणताही त्याग न करता करता तुम्हाला अवस्थांतराचं काय झालं भान झालं आणि ते भान अज्ञान कालात होतं का देखील राहतं आत्मा आणि अंतकरण यांचा आध्यासिक तादात्म्य आध्यासिक्त संबंध आहे तोपर्यंत त्या पदार्थांची प्रतिती येणार अद्याप या भासते पूर्वी तुम्हाला द्वैत तर भासत होतं ज्यावेळेला सत्य भासत होतं त्यावेळेलासुद्धा आत्मा अद्व आत्मस्वरूपाचं अफूट अद्वैत होतं किंवा आत्मा अफूट अद्वैत स्वरूप होता आणि आता ज्ञानोत्तर तुम्हाला जेव्हा आहे त्यावेळेलासुद्धा आत्मा काय भासत असला तरी तो मिथ्य आहे तो आत्मेला द्वैत करत नाही तरच अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणता येईल की नाही तथापि निसर्गसिद्ध अद्वैत स्वरूपी वस्तूने ज्या वेळेला अज्ञान होतं तेव्हा आणि जेव्हा त्याचं ज्ञान झालं तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कालामध्ये क काय त्याचं काय स्वरूप होतं आणि ज्ञानकालामध्ये काय स्वरूपामध्ये परिवर्तन झालं ज्ञात्यापी अवभासते ज्ञात झालं तरी द्वैत भासतच आहे आणि अज्ञान कालातही द्वैत भासत होतं तेव्हा तुम्ही त्याला सत्य समजत होता तेव्हा आत्मा असंग निर्विकार होता आता तुम्ही त्याला मिथ्या समजता तरी आत्मा अस निर्विकार आहे आणि तुम्ही त्याला मिथ्या समजता तरी मिथ्या द्वैत प्रतितीला येतंच आणि त्याचं प्रकाशक कोण आहे आत्माच आहे मग आत्मस्वरूपाच्या प्रकाशनासाठी ह्या आज्ञात अज्ञानकालाचा किंवा ज्ञानकालाचा दोन्हींचं काही साह्य किंवा विरोध झाला का बंधाकाले पी बंधाभाव हा आज्ञानकालातही त्याच्या ठिकाणी द्वैताचा अभावच होता आणि ज्ञानकाले ज्ञानकाले ही द्वैताचा काय आहे अभावच आहे फक्त त्याची काय आहे प्रतिती मात्र सत्ता आहे ती सत्ता जी प्रतिती मात्र आहे आणि ती प्रतिती हे काय आहे भ्रम आहे त्याची येणारी प्रतिती द्वैताची हे काय आहे भ्रमात्मक अशा स्वरूपाची आहे आणि आहे काय निसर्ग स्वय सिद्ध अद्वैत स्वरूपी वस्तूने निसर्ग म्हणजे स्वतः सिद्ध असणाऱ्या ज्या अद्वैतरूपवस्तूच्या ठिकाणी न किंचित अपी द्वैतम तेनं समुत्पादितम कोणत्याही प्रकारचं द्वैत त्या या अद्वैत स्वरूपे वस्तूने न किंचित द्वैतम कोणतंही द्वैत ने तेन न स समुत्पादितम त्या आत्मस्वरूपाने द्वैत कोणत्याही प्रकारचं उत्पन्न केलं नाही कधी अज्ञात काळातही नाही आणि ज्ञात काळात देखील द्वैत उत्पन्न केलं नाही असंच ह्याचं स्वरूप आहे की नाही आत्मा हा कसा आहे जसाचा तसा तैसे दाविले नाही तरी हा याच्या ठाई ना दाविला तरीही हाची चिया ठीक आहे ना असं संस्कृती काय आता याचं या मराठी अनुवाद के तो आपण पाहू <coughs> हे लक्षात आलं ना याचं सगळं हे जर आपल्याला चांगलं लक्षात आलं तर यालाच म्हणायचं का निःसंशय असंशय विपर्यय राहित्य असा माणूस कोणती दृष्टीने राहील मोकळा कसा राहील सर मोकळा दुसरा राहील सरळ दृष्टीचा हे त्यांचे शब्द आहे आता तिसरा एक शब्द येणार आहे तो येईल आता याच्या गुरु हित हेच आहे ना गुरु इत्याया इति निश्चयन साक्षाद आज्ञा शंकरी आज्ञारूपेण शंकरी सर्वोत्कर्षेण वर्तते तस्य दयाद्रायी निरंतर नम हे पायलनापणा जे आनंदरूप सद्गुरुचे स्वरूप आख्या करी चिद्रूप तेचि ते जे आनंदरूप त्या परमात्म्याचं जे आनंदरूप आहे ते सद्गुरूचं स्वरूप आहे यदेवे तथा गुरव अ तेच आता आवृत्ती आपण सरळ पाहू जे हं सद्गुरूचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आनंदरूप आहे आणि एची आख्या करी चिद्रूप ते केवळ आनंदरूप आहे का चिद्रूप त्याला सोडून नाही जे आनंदरूप आहे तेच काय आहे चिद्रूप आहे दर आणि शांकरी तेची आणि येचे आख्या करी चिद्रूपं आणि ते जे चिद्रूप आहे त्यालाच काय म्हणतात शंकरी विद्या शब्द आहे ना म्हणून शंकरी असं त्याला म्हणतात चिद्रूप ते चिद्रूप असं त्याला म्हणतात त्याचं जे चिद्रूप आहे त्याला शंकरी म्हणतात कारण शंकरी हे काय आहे ज्ञान आहे शंकरी म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान करून देणारी शंकरी विद्या असं त्याला म्हणतात म्हणून शंकरी हे काय आहे चिद्रूप आहे म्हणजे सद्गुरू जे आहे तीच ब्रह्मविद्या आहे आणि जे ब्रह्मविद्या आहे तेच आपलं इष्टदैवत आहे बरं ना तेच परमात्म्याचं काय रूप आहे आणि तेच ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे सगळं एकच आहे या ठिकाणी शंकर वेगळा नाही शंकरी वेगळी नाही आणि सद्गुरू वेगळा नाही आणि हे खरं कधी कळेल जर आपण ते सर्व आहेत असं कळलं तर म्हणून त्यांनी म्हटलं तर साक्षात म्हटली ना ही शब्दाने साक्षात यह आज्ञा नाम शांकरी विद्या सर्वोत्कृष्ट आवर्तते ही सर्वोत्कृष्ट आहे ज्याच्यामध्ये जो जीवात्मा हां त्या श्रीगुरूंना वंदन करायला गेला तो वेगळेपणाने राहत नाही तरच खरं साक्षात ही शंकरी विद्या आहे ही साक्षात शंकरी विद्या म्हणजे साक्षात्कार करून देणारी नाही साक्षात आहे असं सांगून मोकळे होणारे नाही की नाही त्याला साक्षात्कार करून देण्यात तिचं काही तात्पर्य नाही त्याला साक्षात जे शंकर आहे त्या शंकराच्या स्वरूपात समरस करणारी अशा प्रकारची ही विद्या आहे गुरु रूपाते निर्धारी तेची गुरु आज्ञा शंकरी म्हणजे शंकरुच अवधारी शंकरी असे बघा आता ही एक ओवी गुरु रूपाते निर्धारी आपल्याकडं ज्ञानाबरायन लिहिलं बुद्धी निर्धार करणं म्हणजे काय बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा <coughs> <अपना> आपण <अपना। coughs> ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायणं अहर्निशी गुरु रूपाते निर्धारी जी आपल्या श्रीगुरूंच्या वास्तव स्वरूपाचा निर्धार म्हणजे निश्चय करते तेची गुरु आज्ञा शंकरी त्यालाच गुरु आज्ञा किंवा शंकरी गुरु आज्ञा असं म्हणतात म्हणजे आपली कल्याण आपलं मंगल करून देणारी गुरूंची आज्ञा म्हणजे गुरूंनी दिलेलं आपल्याला व्यापक ज्ञान त्यालाच खऱ्या अर्थाने गुरुरूपांचं निर्धारण असं म्हणतात म्हणजे आपण जर श्रीगुरूंचं निर्धारण केलं स्वरूपाचं तर ती कोणती विद्या आहे शंकरी विद्या आहे म्हणजे जे शंकरूच्या अवधारी गुरुरूपाचं निर्धारण करणारी जी शंकरी विद्या आहे ती कुठं नेते आपल्याला गुरूंच्या असणाऱ्या सच्चिद आनंद स्वरूपामध्ये आपल्याला प्रतिष्ठित करते बरोबर ना ती विद्या वेगळी राहते का तीच सच्चिदानंद स्वरूपाने होऊन जाते ती सच्चिदानंद स्वरूपाने अवशिष्ट राहते त्यामुळं ते म्हणतात शंकरूच्या आणि जे ज्या सच्चिदानंद स्वरूपाचं नाव काय शंकर बरोबर ना आणि सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून देणारी विद्या कुठं जाते हो शंकरामध्ये एक ऐक्य भावाला प्राप्त होते म्हणून या ठिकाणी शंकरूची अवधारी शंकरी असते ती शंकर रूपाने भिन्न राहते का शंकरच होते जेव्हा ती ब्रह्मविद्या रूपाने असते तेव्हाही ती कोण असते शंकरच असते म्हणून ते म्हणतात हा जे आता येईल ना ते पुढं अर्धनारी ते आता पुढे येईल त्याचं एक अगोदर भूमिका याच्यामध्ये सांगतात आता पुढचा श्लोक ते आहे सार्धक केनचं कशे आता बघा गुरुरूपाती निर्धारी तेची गुरु आज्ञा शंकरी म्हणजे शंकरूची अवधारी शंकरी असे म्हणजे शंकरी जी आहे ती शंकरच आहे विद्या आणि शंकर यांच्यामध्ये भेद नाही आहो अंग जर ह्या पदांचा अर्थ आपल्याला सगळ्या प्रक्रिया माहीत असतील तरच आपल्याला कळत नाही शंकर शंकरी वि शंकरी विद्येचं काय शंकरी विद्या वेगळी राहिली का शंकरी विद्या ब्रह्मस्वरूपात लीन होऊन गेली ब्रह्मस्वरूपात लीन होईल आणि ब्रह्मस्वरूपाचं तुमचं नाव काय आहे शंकर म्हणजे शंकरी तिथे बरं ती जी विद्या आहे ती आपल्याहून भिन्न राहून शंकरात विलीन झाली याचं आपल्याला ज्ञान झालं का ते आपल्यात विलीन झाले असं ज्ञान झालं आपल्यात विलीन का तेच खरं नमन होईल आणि नमन क्रियवीन नमन आहेत क्रियवीन नमन कोणतं होईल व्याप सर्वत्र काय निरपेक्ष व्यापक असणारं स्वरूपच जर अवशिष्ट राहील आत्मरूपाने तरच हे नमन घडेल क्रिया तर याच्या ठिकाणी नमस्काराची क्रिया नाही नमाह करोति ती नमस्कार असं तर नमस्कार या ठिकाणी नाही आहो अंगीचे स्वसंवेद्यपण आपेआप निर्धारू पावे जाणं या लागी शंकरी आणि शंकरू हे कोण आज्ञारूप आता ते म्हणतात आपण म्हणतो ना गुरुची आज्ञा गुरुची आज्ञा असं आपण म्हणतो ते म्हणतात अंगीचे स्वसंवेद्यपण ज्यावेळेला आपल्या अंगचं म्हणजे स्वतःसिद्ध असणारं स्वसंवेद्यत्व म्हणजे स्वयंप्रकाशत्व ज्यावेळेला आपोआप निर्धारू पावेजन आपोआप निर्धार लागतं त्याच्या ठिकाणी काय आपेआप म्हणजे स्वाभाविकच स्वाभाविकच निर्धारू पाव स्वाभाविकच निर्धार होतो स्वाभाविक निर्धार होतो म्हणजे काय स्वसंवेद्यपणाचा या माझ्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही आत्मा सर्वांचा प्रकाशक आहे पण आत्मप्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही असा स्वतः सिद्ध मी स्वयंप्रकाशमान आहे असा आपोआप ज्याचा निर्धार होतो या लागी शंकरी असा निर्धार होतो म्हणजे त्या निर्धारात शंकरी विद्या शंकर आणि जीवात्मा आपण ते सर्व एकरूप होऊन जातो मग या लागी शंकरी आणि शंकरू हे आज्ञा आज्ञारूप म्हणजे शंकर आणि शंकरी या दोन्हींचे खून कोणते आज्ञारूप असं म्हणतात ज्ञान सर्वत्र ज्ञान आहे सर सर्वत्र सच्चिदानंद कोणती ते आहे मग मग सर्वत्र सच्चिदानंद मीची एक स्वतः सिद्धू आपणेशी आपणे नशी भेदो नेणोनी जाणे ना नेणोनी जाणे अशी ती स्थिती आहे आपण सुद्धा नमस्कार करायला वेगळे राहत नाही आणि हीच खून का शंकर आणि शंकरी एक, है, शंकर एक, है, एक, है। एक आहे याचा अर्थ शंकर आणि शंकरी यांचं जे एकरूपता आहे तीच एकरूपता माझ्याशी आहे किंवा मी त्यांच्याशी एकरूप आहे भिन्न नाही अशा प्रकारचा निर्धार होतो हे कंटाळवाणं नाही ना होत किंवा समुदायला बुद्धीवर आरूढ होत नाही किंवा याचा अर्थ दिसत नाही असं नाही ना होत म्हणजे असं होऊ नये पुन्हा वाटलं तर आपण परत परत घेऊ कारण याच्यामध्ये हेच वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये दुसरी वस्तू शिल्लक राहता कामा नये आपल्याला आता शंकर आणि शंकरी आणि आपलं स्वरूप तिथं शंकर शंकरी म्हणत असेल तर वर्णन कोणाचं चाललं आहे आपलं स्व स्वात्म्याचं चाललेलं वर्णन आहे ब्रह्मरूप आत्म्याचं वर्णन चाललेलं आहे जे लोकातीत असो न लोकी वर्तमान सर्वोत्कर्ष समान निश्चयाशात हे बघावं या थोड्याशा जे लोकातीत असून ते लोकातीत आहे की नाही जे तुम्हाला लोक्यते ती लोक आहात ज्याचं दुसऱ्याद्वारा प्रकाशन केलं जातं त्याला काय म्हणतात लोक पण लोकातीत असून त्याच्यात परमात्मा हा लोक लोकरूप आहे लोका लोक लोका का लोकातीत आहे लोकातीत आहे तेची लोकी वर्तमान आणि तेच पुन्हा लोकात वर्तमान नाही का तो लोकातीत आहे परंतु सगळ्या लोकांमध्ये अनुष्यूत पण तोच आहे अनुष्यूत आहे म्हणजे आत बाहेर सगळा कोण आहे तोच आहे का तो लोकांमध्ये आहे का लोक त्याच्यावर भासमान आहे लोक त्याच्यामध्ये भासणार आहे का लोक नाही तोच आहे का लोकाभास आहे लोक हा आभास आहे असं जर केलं त्याला म्हणायचं तोची लोक ही वर्तमान का वर्तमान तो लोक जणू काही लोक आहे आणि तो लोकांचं काय आहे भाषक आहे जणू काय हा जणू काय तो आहे म्हणता म्हणून आम्ही म्हणतो जणू काय तो आहे आणि त्याचं ज्ञान होतं प्रतिती येते म्हणून आम्ही म्हणतो जणू काही तो त्याचा प्रकाशक आहे वास्तविक तो काही लोकातीत आहे प्रकाश्य प्रकाशक भाव विवर्जित केवळ प्रकाश स्वरूप एकम एव अद्वितीय अशा प्रकारचा तो केवळ ज्ञानस्वरूपाने आहे जे लोकातीत असो न जे नाम कारण तो लोकातीत असो न तेची लोकी वर्तमान तेच काय आहे पुन्हा लोकांमध्ये काय आहे जे लोकातीत तत्व आहे तेच लोकांमध्ये पण वर्तमान आहे सर्वोत्कर्षे समान निश्चय असे आणि सर्वोत्कर्षे आणि त्याचं सर्वोत्कर्ष स्थिती कोणती आज्ञा सर्वांत सर्वत्र व्याप्त असणारी ज्ञानघनता ही त्याचा सर्वोत्कर्ष आहे ना म्हणून त्यांनी सांगितलं गुरु इत्याख्याया लोके साक्षात विद्या ही शंकरी शांकरी विद्या गुरु का आहे तर ही लघु नाही हे ते काय असूनही सर्व लोकांमध्ये पुन्हा काय आहे व्याप्त आहे किंबहुना लोक त्याच्या अधिष्ठानावरून लोकांचं सत्ता किंवा स्फुरण हे दोन्ही सिद्ध होत नाही अशी ती विद्या आहे मग आता ती सर्वोत्कर्ष असल्यामुळं ती समान निश्चय असे आमचं सगळ्या ठिकाणी त्या विद्याविषयी काय आहे समान असा सर्वोत्कर्ष आहे सर्वांमध्ये उत्कृष्ट आहे सर्वांमध्ये उत्कृष्ट म्हणजे सर्वातिथ असून सर्वांमध्ये एकरूपाने अनुष्यूत आहे म्हणून तीच काय आहे सर्वोत्कृष्ट आहे आणि आमच्या दृष्टीनं निश्चय काय जीवाच्या ठिकाणी श्रीगुरूंच्या ठिकाणी बरोबर ना आणि शंकरी विद्येच्या ठिकाणी आणि त्या शंकरी विद्येच्या कार्याच्या ठिकाणी सर्वाच्या ठिकाणी काय एकच एक तत्व अनुष्यूत आहे म्हणून ते सर्वत्र समान असे ज्ञान झाल्याशिवाय माणसाला सर्वत्र समानता प्राप्त होईल का आत्मौपम्येनं सर्वत्र समम पश्यती अर्जुन ही स्थिती जी आहे ही ज्या वेळेला त्याला यथार्थ असं तत्त्वज्ञान होईल त्याच वेळेला तो काय म्हणेल माझ्यासहित सर्व विषय ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते त्या देवामध्ये तिळ मात्र न्यूनाधिकता आहे का कुठं कुठेही न्यूनाधिकता नाही म्हणून त्या गाढवाला पाणी पाजायला ना नाथ महाराजांना कोणता सं स का त्याला काय म्हणतो कोणताही संकोच वाटला नाही कारण गाढवाचा आणि उपाधीमध्ये तरी भेद आहे का का उपाधी नाहीच आहे का उपाधी कल्पना आहे का चैतन्याला पाचून उपाधी म्हणतो का चैतन्याला पाचून त्याला काय नाव हो देतो उपाधी नाव हो देतो वास्तविक हा सगळा भ्रमातला व्यवहार आहे सर्व चाललेलं को कुठं चाललंय ते स्वामीजी सांगायचे समुद्रामध्ये जे समुद्रा लाटा आहे त्या समुद्राला सोडू नये का समुद्रामध्ये लाटा पाण्याला सोडू आपलं पाण्याला सोडू नये का सर्वत्र पाणीच पाणी आहे असं तसं उपाधीसुद्धा पुढे येणार आहे उपाधी नावाचा प्रकार जो आहे तीसुद्धा काय केलेली कल्पना विशेषण कल्पना आहे का उपाधी पण कल्पनाच आहे उपाधी पण केलेली आहे मग उपाधीमध्ये अनुष उपाधीच्या बाहेर कोण आहे मीच आहे आणि आतमध्ये कोण आहे मी आणि उपाधी कोण आहे म्हणून परमात्म्याचं श्रुतीनं वर्णन काय केलं तो आहे। 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 सर्व द्रष्टा आहे सर्वसाक्षी आहे परंतु सर्व रूप पण आहे सर्वाधिष्ठान पण आहे सर्व कारण पण आहे बरोबर ना आणि सर्व कार्यरूप पण आहे म्हणून मांडुके कार्य सगळं काय ओंकार स्वरूपच आहे सर्व वास्तविक दुसरा कोणता पदार्थच नाही आहे तो फक्त काय भास आहे <laughs> जे लोकातीत असो ना त्याची लोकी वर्तमान सर्वोत्कर्षे समान निश्चय असे अहो अविभक्त विभक्त परी सकाळी कोणत्या ग्रंथाचा तो अभिप्राय दिला होता कोणत्या अमृतानुभवाचा कैलास महाराज हा गोखले गोखले म्हणून त्यांनी काय केले की के के एक अमृतानुभव आहे आणि ते अमृतानुभव आहे आपल्याकडं कोणाला पाहिजे त्याचा जहरवास करून घ्या तर त्याच्यामध्ये सगळे संस्कृत रूपापासून बरोबर आहे ना संस्कृत जे काही मूळ संस्कृत आहे ना त्याचे रूप ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अमृतानुभव किंवा काही ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये योजले असं त्यांनी चिंतन केलं आणि बऱ्याच ठिकाणी ते बरंच अनुवर्थक पण आहे म्हणजे त्याप्रमाणे एखादा शब्द जर आपल्याला कुठं लागत नसेल आणि त्याची उत्पत्ती संस्कृत शब्दापासून झालेली आहे असं म्हटलं तर अर्थाला मदत होते तर त्याच्या ग्रंथाला मामांची प्रस्तावना आहे तर मामांच्या प्रस्तावनेत महाराज त्यांनी असं लिहिलं जर कोणी नित्यानंद म्हणजे शिवकल्याण स्वामींची टीका न घेता जर कोणी अमृतानुभवाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करील तर त्याने एखाद्या पेटीमध्ये गुढ असलेली वस्तू जशीच्या तशीच ठेवलेली आहे असा त्याचा अर्थ होईल असं मामाने लिहिलं त्या प्रस्तावनेमध्ये त्याच्यामध्ये लक्षात आलं ना, ना त्यांनी लिहिलं जोग महाराज किंवा नित्या शिवकल्याणस्वामी यांच्या टीकेचा आधार न घेता जर कोणी ह्या अमृतानुभवाचं चिंतन करीत तर अमृतानुभव कसा तुका आहे तुका सा हे देव आहे सा आहे त्याला अमृतानुभवाचं काही उमगच होणार नाही अशी ही टीका आहे <coughs> विभक्त अविभक्त विभक्त परी आशे किंवा गुरु आज्ञा गुरु तेची बरी तेची शंकर शंकरी आईचा अर्थ अ सगळे जर जागृत राहिलेत कधी कधी काय होतं प्रमादाने एखादा अन्वय करताना एखादा विरुद्ध जातो विसरतो मागं पुढं होतो म्हणून सगळ्यांनी सावधतेने सांगा वा पंक्ती लागली तर लागली म्हणा नाहीतर उगीच लागली आप आम्ही भ्रमात तुम्हीही भ्रमात असं नको <laughs> बघा अविभक्त परी अहो अविभक्त विभक्त परी असे किंवा गुरु आज्ञा गुरु तेची बरी तेची श्री शंकर शंकर शंकरी आहे सार्थ ही ओवी लागायला थोडी अवघड आहे असो अहो आता ते काय म्हणतात अविभक्त परी आव अविभक्तच आहे परमात्मा परिविभक्त परंतु विभक्त पण आहे ऐके नाही अविभक्त परि विभक्त परिविभक्त असे अविभक्तही आहे आणि अविभक्त असला परंतु विभक्त असे बर किंवा गुरु आज्ञा गुरु तेची बरी किंवा गुरु आज्ञा गुरु आज्ञा कशाला म्हणतात शंकरी विद्या आणि तेची गुरु आणि तीच गुरु आहे बरी तेची शंकर शंकरी आणि ते शंकर आणि शंकर हे दोन्ही काय आहे बरवी आहेत आपण म्हणतो बरवी म्हणजे ते दोन्ही साधू आहेत असं सांगतात आयसा अर्थ असा याचा अर्थ झाला म्हणजे या आत्तापर्यंत केलेल्या चिंताना काय झालं परमात्मा अविभक्तच आहे परंतु प्रतिती त्याची विभक्ती विभक्त झाल्यासारखी जणू काय विभक्त हा एव असं येऊ शकते की नाही असं असे अशी प्र अभो अविभक्त आव परी विभ विभक्त असे ठीक आहे ना अविभक्त असू नये तर विभक्त आहे किंवा गुरु आज्ञा गुरु त्याची गुरु आज्ञा गुरु आज्ञा आणि गुरु हे दोन्ही काय आहे दोन्ही एकच आहे बरी म्हणजे सम्यक किंवा साधू आहेत गुरु आज्ञा आणि गुरु हे दोन्ही काय आहे सम्यक आहेत म्हणजे दोन्ही एकच आहेत असं ते शंकर शंकरी आहे शंकर साध्ञा गुरु आज्ञा आणि गुरु एक आहेत म्हणजे शंकर आणि शंकरी एक आहेत असा याचा अर्थ घ्यावा बरोबर ना आत्तापर्यंत केलेल्या चिंतनातून आपण दोन गोष्टी केल्या की परमात्मा अविभक्तच आहे परंतु विभक्ता यव प्रतीय येते म्हणून त्यांनी सांगितलं दुसरा गोष्ट सांगितला की गुरु आज्ञा जी आहे तीच गुरुचं स्वरूप आहे किंवा शंकर जे आहे तेच शंकरी शांकरी जी आहे ती शंकरच आहे दोन्हींचं नित्य संचलेलं ऐक्य आहे आयसाचे अर्थ असा याचा तात्पर्य अर्थ आतापर्यंत आता पाहिला ठीक आहे ना आता बोध मात्र न चुकवणं तेथेचे असे पण शंकरू आणि शंकरी जाणं हे इथुले असे आता दुसरं सांगतो बोध मात्र न चुकवणं केवळ बोध स्वरूप ज्ञानस्वरूपता न चुकता म्हणजे ज्ञानस्वरूपतेला कुठलाही बाध न येता तेथेचे असे बौद्धपण आणि त्या ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणीच बोद्धबोधकतेचं आपल्याला प्रतिती तिथंच येते ज्या स्वरूपात हं ज्या स्वरूपामध्ये केवळ बोध मात्रच आहे त्याच्या ठिकाणी आबोध नाहीच आहे असं असताना देखील त्या ठिकाणी बौद्ध आणि बोधक भावाची प्रतिती मात्र येते बरोबर ना शंकर व आणि शंकरी जाणं आणि त्या ठिकाणी एक बौद्ध जे आहे ते शंकर आणि बौध कथा जीच्याजवळ आहे ती शंकरी विद्या हे इथुले असे हे अशा प्रकारची स्थिती आहे तोची जो कृपा आता तुम्ही सांगा याच्यामध्ये याचं जर तुम्हाला विस्ताराने स्पष्टीकरण करायचं म्हणलं विस्ताराने स्पष्टीकरण करण्याची गरज नाही कारण सगळ्यांना अगोदर हे जे <coughs> विवर्तवादाचं स्वरूप परिणामवादाचं स्वरूप हे आपल्याला माहीत आहे आणि त्याचं जर चिंतन करायला गेलं तर विचारसागर पंचदशी चालली आहे असं वाटेल अमृतानुभव चालला असं वाटणार नाही ऐक अमृतानुभव वाटला ज्ञानोबायांचं जे तात्पर्य आहे तर ते तात्पर्य ग्रहण करण्याची शक्ती जी आहे ती इथं खर्च झाली पाहिजे के ती केवळ त्या प्रक्रिया फक्त डोळ्यापुढं आणाय गरज वाटली तर आणायच्या आणि पुन्हा बाजूला करून द्यायच्या आणि अखंड एक रस दे तत्व आहे ते ज्ञानोबारायांना ते पुन्हा त्याच्यात जाणायचं नाही त्याला काही करायचं नाही आहे की नाही त्याला भोगायचं नाही बरोबर ना त्याला त्याचं दर्शन करायचं नाही काहीच करायचं नाही आहे तसं त्याला जसं आहे तसं रा व्हायचं नाही आहे की नाही निवृत्त करायचं नाही जसं आहे तसं काय त्याला रान काही बोलता येत नाही नाही का आणि तर काही बोलता येत अशा आवाजच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोचवायचं आहे माऊलींना आता सांगतात शंकर आणि शंकर हे तुले असे तोची जो कृपारस जेथे हानी नाही सुखास तेच्या सोनी त्यास निरंतर नमन आता बघा तोची जो कृपा रस तोच जो कृपा आहे म्हणजे हा जो भगवत कृपेचा गुरु कृपेचा आत्मकृपेचा शास्त्रकृपेचा शास्त्रकृपा फार दुरून म्हणावं लागतं इथं आहे की नाही पण ह्या तीन कृपा जवळून आहेत तर यांचा जो आनंद आहे कृपारस कृपेचा जो आनंद आहे जेथे हानी नाही सुखासं त्या ठिकाणी या कृपेमुळं कधीही न्यून होणारं किंवा हानीला प्राप्त होणारं सुख नाही याचा अर्थ जे सुख आहे ते परिपूर्ण सुख ज्या ठिकाणी प्राप्त होतं आणि प्राप्त होतं नाही ते जे असून ते पूर्ण सुखच आपण असून त्यास निरंतर नमन आपलं सुख हे निरंतर आहे आणि त्या आपलं आपलं जे सुख आहे त्या सुखाला मी निरंतर नमन सुखाला म्हणजे सुखरूप आत्म्याला सुखरूप श्रीगुरूला सुखरूप परमात्म्याला ते मी काय करतो निरंतर नमन असे निरंतर नमन करतो ऐक नाही आता तुम्ही लगेच म्हणणार असं ज्या बघा अशा श्रीगुरूंना मी निरंतर काय नमन करतो ज्या ठिकाणी जर निरंतर करायचं म्हणजे कालाचं काहीतरी भाना असल्याशिवाय न निरंतर शब्द येईल का तर त्याचं स्पष्टीकरण करतात म्हणून त्यांनी लिहिलं ना भाष्याचं वर्णन केलं की सात सूत्रार्थ वर्णिते येत्र पदही सूत्रानुसारही आणि स्वपदानीचे वर्णनते आणि आपली स्वतःची योजलेली पदही त्याचं कधी कधी अर्थाचं स्पष्टीकरण करावं लागतं तेव्हा भाष्यम विधो विधो तर आपण याच्यावरचं भाष्य कसं म्हणतात बघा नशे तेने शे आंतर न मिले निरंतर तेने कर येथे करणी भार येवची न शके ऐके नाही भाष्याचं आता तुम्ही म्हणता की त्याला निरंतर नमन करायचं आता तुम्हाला निरंतर म्हणजे तुम्हाला काय कालाचं भेदभाव आहे की का काय असं जर कोणी शंका करेल ते म्हणतात निरंतर शब्दाचा प्रयोग केला आम्ही पण त्या निरंतराचा स्वपदानीचे वर्णन ते सूत्रातलं पदही निरंतरच आहे दयार्द्राय निरंतर आम्ही ते पदात पण ह्या निरंतर पदाचा अर्थ असा आहे नसेनेशे अंतर त्याच्याचे त्याचं आणि माझं इतक्यांचित भेद नाही आयसे मिले निरंतर असं त्याचं निरंतर आम्ही काय केलं म्हणजे त्या त्याच्यामध्ये ना आमच्यामध्ये अभेद निश्चय हेच त्याचं निरंतर आहे त्याचं काय आहे स्वरूप आहे येथे कर्णी भारे येऊची न शक्य करणी हा एक शब्द मी मग म्हटलं ना जसा सरळ मोकळी तसा कर्णी हा शब्द त्यांचा आला करणी शब्दाचा अर्थ त्यांच्या वाङ्मयामध्ये एक कृती असा घ्यावा आणि दुसरा अर्थ कर्णी म्हणजे कृत्रिम अर्थ तोच होतो कृती आणि कृत्रिम म्हणजे तात्कालिक केलेलं किंवा मानलेलं पण ते वास्तव नसलेलं तर येथं करणी भारं येवची न शके या ठिकाणी कोणतेही कृतीचं ओझ नमस्काररूपी कृतीचं ओझं इथे येणारच नाही असं सांगतात कारण याला हे नमन कसं आहे जे एकत्वा न संडोन ते चिन्यतेची नमनं परी करणी उपपादोन ऐक्यत्वा न ये ते म्हणतात हे नमन कसं आहे कर कृतीचा भार त्या ठिकाणी येत नाही नमस्क्रियारूप क्रियेचं ओझ त्या ठिकाणी कधीच येत नाही जे एकत्व न समडवणं कारण काय आहे आमचं जे नमन आहे ना एकत्वाला कधी टाकायचं नाही एकत्वा न समडवणं एकत्वाचा परित्याग न करता एकत्वाचा परित्याग केला नाही ना मग खाली कोण राहील जे नम्यतेचे नमन जे ज्याला नमन करायचं आहे ज्याला नमन करायचं तो नम्यच काय आहे नमन आहे आणि नमिता कोण आहे नमिताही तोच आहे नम्य नमन आहे बरोबर आहे ना आणि नमिता कोण आहे तोही नमन स्वरूपच आहे परिकरणी उपपादनं म्हणजे आमचं जे नमन आहे ना एकत्वाला न सोडणं हे खरं नमन आहे म्हणजे अभेदभावापासून कधीही भेदभावाला प्राप्त न होणं फार सुंदर आहे बघा भेदभावाचा त्याग करून ऐक्याला प्राप्त होणं हे नमन नाही भेदभावाचा परित्याग न कर आपला भेदभावा आपला अभेदभावाचा परित्याग न करता भेदभावाला कधीच प्राप्त न होणं हे त्याचं काय आहे न म्हणे कारण भेदभावाचा परित्याग हा आपल्या बुद्धीच्या ठिकाणी होणार आहे ऐक नाही आणि अभेदभावाचा परित्याग न घडणं हे स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूप कधीच येत नाही म्हणून या ठिकाणी जे आपण म्हणतो ना ह्या अनात्मपदार्थाविषयीची प्रतिती ही द्वैत अद्वैत स्वरूपाला बाधित करीत नाही कारण ती क कल्पित असल्यामुळं ती कधीच बाधित करत नाही परंतु ती बाधित करीत नाही म्हणजे बुद्धी बु बुद्धिकल्पना आहे बरोबर ना आणि बुद्धिपही चेतन्याच्या ठिकाणी बुद्धीचा विस्तार म्हणजे हे द्वैत आहे बरोबर ना आणि शास्त्र सुसंस्कृत बुद्धीनं ह्या द्वैताचा काय करते बाद करते का अद्वैताची प्राप्ती करून देते का अद्वैताचं प्रकाशन करते काहीच नाही आणि ती पुन्हा काय करते ती फक्त द्वैताचं निरसन करण्याच्या बाबतीतच उपयोगाची आहे पुढं काय आहे तिचं अद्वैतात जर द्वैत झालं असतं तर मग बुद्धीचं काहीतरी त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण कार्य आपल्याला मानावं लागेल असतं तर अद्वैत भावात तर कधी बि बिघाड झालेलाच नाही आहे की नाही म्हणून सांगतात की जे एकत्वानं सणडवणं त्याची नम्यतेची न परिकर्णी उपपादनं ऐक्यत्वा नये आणि जर यांनी नमस्कार ही एक कृती आहे असं जर म्हटलं असतं तर यत कृतकम तज आणि त्या पुरुषांनी कधीतरी त्याला परमात्मा ऐक्यता झाली असते का नमस्कार हे क्रियारूप मंगल किंवा नमस्कार रूप नमस्कार ही एक क्रिया आहे आणि ते क्रियेचं वंदन जर या ठिकाणी आज केलेलं असतं तर क्रिया करणारा वेगळा आणि दोन्ही एकाच सत्तेतले क्रिया करणारा वेगळा आणि ज्याला आपलं नमन करणारा वेगळा नमिता वेगळा नमन वेगळं आणि नम्य पदार्थ वेगळा आता त्यांचं ऐक्य कधी झालं असतं जर कर्णीचं नमन केलं असतं कृत्यात्मक नमन केलं असतं तर ते ऐक्यभाव कधीच ना इथं जर सांगतात ऐक्यभाव तर बिघडत नाही आणि नमस्कार तर घडतो म्हणजे याचा अर्थ क्रियारूप नमस्कार घडत नाही बरोबर की नाही इतकंच नाही यांच्या ऐक्याचा निश्चय करणं बरोबर ना हे सुद्धा क्रियारूप मंगल नाही आहे की नाही ऐक्यात बिघाड न होता द दो, उलट द्वैत भावाला क द्वैतभाव याला कधीच प्राप्त होणं शक्यच नाही असा जर असला तर तो, तो निर्धाराचं स्वरूप ही असेल आहे की नाही म्हणून हां ठाईचे ऐक्य असे आता ऐक्य करणे ते द्वैत द्वषे तरी द्वंद्व भाव नमसे पहिलेचे येते आता म्हणतात ठाईचे ऐक्य असे हे जे ऐक्य आहे तुम्ही काय म्हणता ऐक्य भावाने केलेलं नमन परंतु खरं भावाने नमन करण्याची गरज आहे का ठाईचंच ऐक्य आहे मूळचंच ऐक्य आहे मूळचंच ऐक्य आहे आता ऐक्य करणे ते द्वैत जसे ऐक ऐक्य करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी द्वैत दो नावाचा दोष स्वीकारावा लागेल ऐक्य केलं के ला म्हणजे पूर्वी काय होता भेद होता पहिलं द्वैत होतं ना आता ऐक्य केलं असं होईल ना ऐकणे आमचे महाराज आता घेत नाहीत म्हणजे हां हां याचा अर्थ काय पूर्वी घेत होते असा त्याचा अर्थ झाला म्हणून म्हणतात ठाईचेच्या ऐक्याचे म्हणजे देव आमचा आणि परमात्म्याचा काय होता भेद होता आता आम्ही काय झालो ऐक्यभाव आता वेदांतामध्येही म्हणजे जे आपण प्रकरण ग्रंथ किंवा संतांचे अभंग आहे तर आम्ही आता ऐक काय तदा अळखंड ऐक्य असं पावलो आम्ही तर तिथं हे जे चिंतन आहे हे वस्तुनिष्ठ स्वानुभूतीच्या जेव्हा जायचं तेव्हा हे शब्द आहे आणि ते शब्द आहे ते सोपान परंपरेने आलेले आहेत तुमच्या ठिकाणी अगोदर भेद होता मानला तुकाराम महाराजांनी आणि नंतर मग म्हणतात की काय तो सगळा अभंग निरंजनी आम्ही बांधियेले घर आणि निराकारी निरंतर राहिलोसे निरंतर शब्द आहे की नाही तिथे आणि निराभाषी पूर्ण झालो समरस आणि अखंड ऐक्यास पावलो आम्ही तु तुका तु म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य तुम्ही लगेच तु म्हणा तुकाराम मला म्हणतात तदाकार नित्य झालो म्हणतात त्याचाही अर्थ हाच आहे तुम्हाला एक चोपान परंपरेमध्ये एक सांगत असताना हळूहळू ह्या अमृतानुभवातला जो सिद्धांत आहे तिकडंच न्यायचं किंवा महाराज तेच झालेले महाराज असं तत्वमत्सी मी विद्या मी मिळवली असं नाही म्हणत तत्वव्यवशी विद्येनं प्राप्त होणारं फल मी मिळवलं असं म्हणत नाही तत्त्वमत्सी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि तेच झाला अंगे तुका आता आहे की नाही ही तत्वश विद्या म्हणजे शंकरी आहे की नाही शंकरी विद्या मीच झालो म्हणजे मीच झालो म्हणजे शंकर मीच झालो यालाच म्हणायचं अखंड ऐक्याचं पावलं आम्ही जोपर्यंत मनुष्य केवळ शब्दाचं म्हणजे शब्दछलामध्ये आता पुढचा श्लोक ते ना छलान मुहू असं म्हणतात हा छल आहे हे कापट्टे हे खोट आहे मिथ्य आहे याच्या ठिकाणी तर आता सांगतात जे एकत्वानं सांडवण तेची नम्य तेची नमन जर एकत्वाला सांग सांड न सणडवणं एकत्वाला न टाकता तेची नम्य तेची नमन एकत्व जर तुम्ही टाकलंच नाही तर नम्य कोण आहे जे नम्य आहे तेच काय आहे नमन आहे परी करणी उपपादोनं परंतु तुम्ही करणे म्हणजे कृतीचं नमन केलं तर ऐक्यत्वा नये ठाईचेचे ऐक्य असे जर मूळचंच ऐक्य असलं तर ऐक्य करणे ते द्वैत जसे ऐक्य करायचं झालं तर द्वैत नावाचा दोष आल्याशिवाय ऐक्य घडू शकणार नाही का ऐक्य म्हणलं का द्वैत दोष द्वैत नावाचा दोष येतोच तुम्ही परमात्म्याची आणि जीवाची एकता असं म्हटलं की एकता एक म्हटलं की लगेच तुम्हाला काय झालं द्वैत स्वीकारल्याशिवाय ते पूर्वी दोन असले पाहिजे दोन असले तरच ऐक्य घडेल म्हणजे ऐक्याचं निरूपण करणं म्हणजे द्वैताचा दोषाचा अंगीकार केल्यासारखं आहे ऐक्य करणे ते द्वैत आहे तरी द्वंद्व भाव पहिलेच येते तर तिथं पहिलाच मुळात द्वंद्व भाव कधी झालाच नव्हता तर मग ऐक्य करण्याचा काय प्रश्न आहे म्हणून जीव आणि ब्रह्म यांची एकतेची बरोबर आहे ना खरी सिद्धी करण्याची आवश्यकता आहे आपल्या स्वरूपाने स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याची एकतासुद्धा कधी घडत नाही अखंड ऐक्य नित्य संचलेलं आहे ऐक नाही मग आम्हाला करायचं का नाही ऐक भेद वाटत असलं तर करा नाही तर करू पण नका ऐके नाही भेद वाटला असला तर एक करण्याची आम्ही भाषा शास्त्रांनी दयेनं केलेली आहे फक्त आमच्या डोक्यावर हात ठेवू नका ऐक नाही हां आम्ही तुम्हाला ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझंच कर असं करू नका म्हणूनही द्वैत द्वैंद्व भावतवन नमसे पहिलेचे येते म्हणजे माणसाला याला खरं मोकळं केलं का नाही याला खरी करणी करणी जे म्हणतात कृत्री त्याच्या विरोध केलं की नाही त्याला सरळ केलं का नाही सरळच हे तत्व मोकळंच तत्व हे दुसरं काही नाही आप माणसं कितीतरी भार घेऊन आपल्याला वाटतं की सिद्धे नाही झाली बरं का अजून खंडन खंडन खाद्य झालं नाही का उपनिषद प्रस्तांतरायचं चिंतन झालं नाही कशाला झालं नाही हे सगळं ते मोक होऊन कुठं ते मोकळंच तत्व आहे ना तिथं त्याला काय त्याला कोणाचं साह्य लागेल काय त्याला नित्य नित्यसंधीला ऐकेल बरं श्रम जे लागतात ते कोणते न असू दे जाऊ द्या त्या याचं हे जे द्वंद्वात्मक विश्व आहे हे भासतं तर खरं का नाही मग हे तरी हे मिथ्या हे तरी कळून घ्यावं लागतं ना ऐक नाही हे तरी मिथ्या कळून घ्यावं लागतं याच्यासाठी मग मिथ्या कळण्यासाठी आत्मप्राप्तीसाठी मिथ्या मिथ्याची निवृत्ती करण्यासाठी ऐक आत्म्यामध्ये काय बदल झाला तुम्हाला एवढं श्रम केलं मग कशाला एवढे श्रम करता ऐक नाही ते आहे तसंच आहे तर त्याच्यामध्ये कशाला श्रम करतात ठाईचे बरं असले तर करा ऐक नाही असले तर करा पण हे श्रमच आहे का दुसरं काय आहे बरं या श्रमाचं फल काय का या श्रमाचं फल श्रमच आहे वंध्या काय ते नेले ना मृत प्रसवा प्रसवत श्रम एक केवनम एखाद्या स्त्रीनं खूप श्रम घेतले आणि गर्भ जर मृत गर्भ जर जन्माला आला तर तिला फळ काय झालं मुलगा मेलेला मुलगा की नाही तसं ते नसलेलं द्वैत त्याचं काय केलं आम्ही निवारण केलं एवढंच फळ झालं ना पण कोणतं त्रैकालिक अत्यंत अभावरूप असणारे प्रतितीचे विषय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नव्हते असा आमचा निश्चय झाला एवढंच म्हणणार का याच्या पलीकडे काय म्हणणं की आत्मानंदाची प्राप्ती झाली काय काय नाही प्राप्त प्राप्ती झाली म्हणलं का अजून दोईत गेलंच नाही आहे की नाही बरं ना आणि आत्मा अप्राप्तच आहे आणि आत्म्याचं ऐश्वर तुला कळलंच नाही खरं आत्मरू आत ब्रह्मवेद ब्रह्म व बे तो ब्रह्मरूप होतो म्हणून तुकाराम महाराजांना काहीच वाटत नव्हतं निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मध्ये हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून देहभोग भोगे घडे आणि जे जे जोडे तेथे बरे मग प्रतितीला दोही येणार नाही ना का बरे आहे की नाही ते आता शंकर युद्धेचा प्रभाव आहे ते सुद्धा माझंच स्वरूप आहे आता माझ्या स्वरूपात काही नाही दुसरं ऐक तुम्ही जे म्हणाल ते काय आहे माझंच स्वरूप आहे अविज्ञाते परेतत्वे शास्त्राधितीचं निष्फल आहे जर तत्वाचं ज्ञान झालं नाही तर किती आयुष्यभर अध्ययन केलं तर ते निष्फल आहे आणि विज्ञातेही परेतत्वे आणि तत्वाचं ज्ञान झालं तर काय आहे आतापर्यंत केलेलं शास्त्राध्ययन पुन्हा काय आहे म्हणून तर लोक म्हणतात शास्त्राध्ययन करायचंच नाही केलं नाही तरी निष्फल आहे आणि केलं तरी काय आहे निष्फलच आहे खायचेचे ऐक्य असे आता ऐक्य करणं ते द्वैतद्वसे तरी द्वंद्वभाव भाव नुमसे पहिलेचे येते तरी या ठिकाणी द्वंद्वभाव पहिलेचे नुमसे पहिलाच द्वंद्वभाव या ठिकाणी उत्पन्न झाला नाही म्हणून ते म्हणतात जो संसार उत्पन्न झाला नाही त्याच्या निवृत्तीचा प्रयत्न करणं म्हणजे मेल्या सापावर आणखी धोपाट्या टाकून त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करणं आहे हां हां ठाईचे ऐक्य असे आता ऐक्य करणे ते द्वैतदोषे तरी द्वंद्वभावतनुमसे पहिलेचे येथे म्हणून द्वैतदोषे ऐक्यत्वा आले नसे आयशेचे काही असे म्हणून पुढे आता हे पुढच्या श्लोकाचं काय हे अवतरण आहे ओ काही चांगली स्पष्ट होत नाही पुन्हा आपण दुपारी पाहू पुंडली कवरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय